नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सासवड शहरातील वाघडोंगराच्या निसर्गरम्य परिसरामध्ये वाघडोंगरांकडून गावाकडे निघताना पहिलाच बंगला हा काळेसरांचा आहे. त्यांच्या घरी आपण निवासस्थानी आलेलो आहोत. नुकतीच एक 4-5 दिवसापूर्वी मागच्या आठवड्यामध्ये या बंगल्याच्या भोवती दरोडेखोर येऊन गेले आणि या ज्येष्ठ दाम्पत्याची धावपळ उडाली. त्यांचा मुलगा या ठिकाणी साबळे फार्मसी कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. स्वतः काळेसर मुख्याध्यापक म्हणून मावडी येथील शाळेमध्ये शहाजी हायस्कूल सुपे येथे रिटायर झालेले आहेत. त्यांच्या सुविद्य पत्नी घरकाम करतायत, त्या देखील आपल्या समवेत आहेत. नेमका सर काय नाव तुमचं पूर्ण? प्रभाकर दगडू काळे. कुठलं गाव तुमचं? सुपे तालुका बारामती. सासवडला कधीपासून? मी साधारणपणे 2009 पासून. इथं बंगला कधी बांधला? 2014. काय बंगल्याचं नाव? पुष्पप्रभा. आयुष्यभर कुठं सेवा केली तुम्ही? कुठल्या खात्यात होता? मी पुणे जिल्हा शिक्षण मंडळात 30 वर्ष उपशिक्षक आणि शेवटची 5 वर्ष मुख्याध्यापक म्हणून. किती मुलं आहेत तुमची? मुलं मुली किती? 2 मुलं 1 मुलगी. इथं कोण राहतं? इथं आम्ही दोघं राहतो आणि मुलगा प्राध्यापक इथं सासवडला आहे. हा त्याचा फ्लॅट आहे. हा इथं सध्या तुम्ही दोघंच राहताय? हो. आता हे काय नेमकं घडलं? त्या दिवशी दरोडेखोर चोर आलते का काय झालं? साधारणपणे 3:45 सुमार होता. किती दिवस होता? सोमवार. सोमवार 6 तारीख. काय घडलं? सोमवार मंगळवार उजाडता पहाटे 3:45 सुमारास पंखा चालू होता बेडमध्ये. आम्ही दोघंही बेडमध्ये झोपलो होतो, पण हिला लाकडी दरवाजा जोरजोरात आवाज आला, त्यामुळे तिने मला उठवलं. त्यावेळेस मी म्हणलं हे म्हणजे दरवाजा बहुतेक तुम्ही नीट लावलेला नाही त्यामुळं वाजतो आहे. मी म्हणलं नाही, चांगला दरवाजा मी लावला आहे मला खात्री. मग मी उठून बसल्यावर मला परत मोठ्याने आवाज आला दरवाज्याचा, त्यामुळं मला शंका आली. म्हणून मी बेडरूममधनं डायरेक्ट किचनमध्ये गेलो लाईट न लावता, आणि किचनच्या खिडकीतनं बघितलं तर मला सेफ्टी दरवाजाजवळ एक बॅटरी दिसली चमकताना. आणि मी मला कुठलीही भीती वाटली नाही. मी त्या किचनच्या खिडकीतनं जोरदार आवाज टाकला की कोण आहे रे हरामखोर तिथं दरवाजाजवळ, कोण काय करतं आहे. त्याबरोबर तो 25-30 वर्षाचा दरोडेखोर असा तटनिशी उभा राहिला. आणि त्याला कळालं कुठनं आवाज आला, कुणी टाकला, काही कळालं नाही. त्याच्या हातात मोठी बॅटरी होती 5-6 सेलची. बॅटरीला पुढं हिरवं हे होतं, हिरवी लाईट लागत होती, म्हणजे प्लॅस्टिकचा पुढचा हे भाग. आणि तो सरळ बंगल्याच्या कंपाऊंडमधनं चालत बाहेर गेला पळतेने. मला एकटाच दिसला, पण बाहेर असण्याची शक्यता आहे कारण गेट तोडून आत आला तो. गेट तोडून म्हणजे गेटला कुलूप होतं. कुलूप तोडलं कटावणींनी. त्यावेळेस आवाज नाही आला? त्यावेळेस आवाज आला नाही. आणि संपूर्ण सेफ्टी डोअरचे इंटरलॉक जे आहेत तेही काढले. ते कसे काढले ते आम्हाला जागा ते संपूर्ण सेफ्टी डोअर मोकळं झाल्यानंतर त्याने लाकडी दरवाजाला आतल्या ढकलायला सुरुवात केली. त्यावेळेस आवाज आला. त्यावेळेससुद्धा अगदी शेवटच्या क्षणी आवाज आला, कारण एक हॉलड्रॉप आणि एक कडी ही निष्ठून पडली होती. एक हॉलड्रॉप आणि एकच कडी राहिली होती शिल्लक. 2 कड्या आणि 2 हॉलड्रॉप आहेत. आणि बाका प्रसंग फक्त 1 मिनिट जर उशीर झाला असता तर काहीतरी विपरीत घडलं असतं. बाई तुम्हाला कशी काय जागा? तुमचं नाव सांगा. पुष्पा प्रभाकर काळे. हां. राहणार सोपा तालुका बारामती. आता सध्या सासवडला आहे. कधी घटना घडली? तुम्हाला जाग कशी आहे? म्हणजे कसं, मी 2-3 वेळा उठतेच रात्रीचे. मला पाणी प्यायची सवय आहे, बाथरूमची सवय आहे. म्हणजे मी पण आवाज घेतला. मला मी ह्यांना काय म्हणलं, अमोल रात्री हिथनं जीवन गेल्यानंतर तुम्ही त्याचा डबा विसरला होता, डबा द्यायला गेलता तुम्ही दारं लावली नाहीत असं मला शंका आली. मी म्हणलं तुम्ही दारं नाही लावली, कारण म्हणलं हा दरवाजा उघडा आहे, पुढचा दरवाजाही उघडा आहे, फक्त हाच दरवाजा लावलेला होता. पण ते असं धाड आवाजले. मी 2 आवाज घेतल्यानंतर तिसऱ्या वेळेस यांना उठवलं, तोपर्यंत नाही उठवलं मी. किती वेळ होती साधारण? साधारण 5-10 मिनिट असेल का?
घड्याळातली वेळ का? 3:45 चालते. पावणे 4 चालते. पावणे 4 चालते. दररोज उठायचं काय टायमिंग? आम्ही तसं बघा, आता फिरायला जात होतो ना, 5:30 आम्ही उठत होतो. आता 5:45 आला उठतोय. कोरोनामुळे फिरणं बंद? हां बंद, जर घेतले तर फिरतो आता कोरोनामुळं. मग त्या दिवशी आता प्रसंगातून तुम्ही वाचलेलं आहे, तुमचं काय म्हणणं आहे? या ठिकाणी पोलीस गस्त वारंवार व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट, स्ट्रीट लाईट जी आहे नगरपालिकेची, ती इथं येणं अपेक्षित आहे. हा आर झोन डिक्लेअर झाला आहे, परंतु ही या सोसायटीचं अजून रजिस्ट्रेशन झालेलं नाही. किती इथं? 17 घरं आहेत. 17 घरं आहेत, 17 बंगले आहेत, आणि पाठीमागच्या साईडला 3 कंपन्या आहेत. 3 कंपन्या. अशा प्रकारे सासवड शहरातील वाघडोंगराच्या परिसरामध्ये ज्येष्ठ दाम्पत्याच्या बंगल्यावर चोरीचा प्रकार, दरोड्याचा प्रकार घडलेला आहे. परंतु एकच व्यक्ती त्या ठिकाणी, आणि शेवटच्या एक काही सेकंदातच दरवाजा तुटायच्या वेळेसच सरांनी अतिशय सावधगिरीने वरून आवाज दिल्यामुळं चोरटा हा पळून गेलेला आहे. अशा प्रकारे नागरिकांनी आपली स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे, सावधानता बाळगणं गरजेचं आहे, आणि त्या क्षणी निर्णय घेऊन समयसूचकता दाखवणंही गरजेचं आहे. अशा प्रकारे त्यांनी या परिसरामध्ये स्ट्रीट लाईटची मागणी केली आणि पोलिसांनी गस्त वाढवणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद.